नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीएससी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपण कवर करत आहोत जानेवारी 2023 मधील चालू घडामोडी प्रश्न उत्तर स्वरूपाच्या माध्यमातून। याच्यामध्ये एक प्रश्न, त्याचं उत्तर आणि त्याचं विश्लेषण जे आहे हे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओच्या सिरीजच्या माध्यमातून दिलं जातं। वळूयात आता डायरेक्ट प्रश्नाकडे। तर प्रश्न काय बघा, भारतात कोणती संस्था सिस्टमॅटिक रिस्क सर्वे करते, म्हणजे SRS करते। भारतात कोणती संस्था सिस्टमिक रिस्क सर्वे करते? स्टेट बँक ऑफ इंडिया, भारतीय रिझर्व्ह बँक, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, राष्ट्रीय शेअर बाजार, यापैकी कोणती संस्था भारतामध्ये सिस्टमिक रिस्क सर्वे करते? याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2, भारतीय रिझर्व्ह बँक जी आहे ही भारतामध्ये सिस्टमिक रिस्क सर्वे म्हणजे SRS करते। तर बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारतात सिस्टमिक रिस्क सर्वे करते। नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार भारतीय आर्थिक व्यवस्थेवरील उत्तरदात्यांचा आत्मविश्वास जो आहे हा सुधारलेला आहे, कारण त्यापैकी 93.6% भारतीय आर्थिक व्यवस्थेच्या स्थिरतेवरती पूर्ण किंवा अत्यंत विश्वास जे आहे ते ठेवत आहेत। ठीक आहे, म्हणजे भारतीय आर्थिक व्यवस्थेवरील जे उत्तरदाते असतील त्यांचा आत्मविश्वास, म्हणजे जे इन्व्हेस्टर असतील त्यांचा आत्मविश्वास जो आहे तो सुधारलेला आहे भारतीय आर्थिक व्यवस्थेवरचा, आणि त्यापैकी 93.6% भारतीय आर्थिक व्यवस्थेच्या स्थिरतेवरती पूर्ण किंवा अत्यंत विश्वास ठेवत आहेत। RBIच्या प्रणालीगत जोखीम सर्वेक्षणाची 23वी फेरी नोव्हेंबर 2022 आयोजित करण्यात आलेली होती। या सर्वेक्षणात बाह्य क्षेत्राकडून आर्थिक स्थिरतेसाठी जोखमीची धारणा आणि 2023 जागतिक मंदीच्या संभाव्यतेबद्दल त्यांची मते जाणून घेण्यात आली। ठीक आहे, या सर्वेक्षणामध्ये बाह्य क्षेत्राकडून आर्थिक स्थिरतेसाठी जोखमीची धारणा आणि 2023 जागतिक मंदीच्या संभाव्यतेबद्दल त्यांची मतं, म्हणजे बाह्य क्षेत्राकडून जी मतं असतील, म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टर जे असतील त्यांची मतं जी आहेत ती जाणून घेण्यात त्याच्यामध्ये आलेले आहेत। तर भारतामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही जी आहे ही सिस्टमिक रिस्क सर्वे करते, म्हणजे SRS करते। नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार भारतीय आर्थिक अर्थव्यवस्थेवरील उत्तरदात्यांचा आत्मविश्वास, म्हणजे जे बाह्य क्षेत्रातील जे इन्व्हेस्टर असतील किंवा जे FDI असतील, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टर असतील, त्यांचा आत्मविश्वास जो आहे तो भारतीय अर्थव्यवस्थेवरती सुधारलेला आहे, आणि त्यापैकी 93.6% भारतीय आर्थिक व्यवस्थेच्या स्थिरतेवरती पूर्ण किंवा अत्यंत विश्वास ठेवत आहेत। RBIच्या प्रणालीगत जोखीम सर्वेक्षणाची 23वी जी फेरी आहे ही नोव्हेंबर 2022 आयोजित करण्यात आलेली होती। या सर्वेक्षणामध्ये बाह्य क्षेत्राकडून आर्थिक स्थिरतेसाठी जोखमीची धारणा आणि 2023 जागतिक मंदीच्या संभाव्यतेबद्दल त्यांची मतं जी होती ती जाणून घेण्यात आलेली होती। तर प्रश्न काय, भारतात कोणती संस्था सिस्टमिक रिस्क सर्वे करते? तर याचा आन्सर आहे भारतीय रिझर्व्ह बँक। ठीक आहे, हा प्रश्न तुमच्या इकॉनॉमिकच्या शी रिलेटेड आहे, आर्थिक घडामोडीशी हा प्रश्न रिलेटेड आहे। जर बँकिंग करत असाल तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जर तुम्ही वाचलेला असेल तर त्याच्याशी रिलेटेड हा प्रश्न आहे करंट अफेअरचा। हा तुम्ही नक्की तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा। ठीक आहे, तो सिस्टमिक रिस्क सर्वे कोण करतं भारतामध्ये? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, हे तुम्हाला लक्षामध्ये ठेवावं लागेल। आणि याच्यावरती ते फक्त एवढंच बघतात की बाह्य क्षेत्राकडून आर्थिक स्थिरतेसाठी जोखमीची धारणा कशी आहे किंवा जागतिक मंदीच्या संभाव्यतेबद्दल बाह्य क्षेत्राला सध्या काय वाटतं वगैरे, अशी जे अनालिसिस असतं त्या सिस्टमॅटिक या रिस्क सर्वेमधून RBI जे असतं ते करत असतं। ठीक आहे, तर हा प्रश्न तुम्ही नक्की तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा। सो ज्यांनी अजून आपल्या चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्या नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट।